टोलवर बोला टोल फ्री एखादी साथ आल्यानंतर त्या रोगाचे विषाणू हवेमुळे सगळीकडे पसरतात पाहता पाहता ही सात अख्खं व्यापून टाकते ही साथ काही काळ राहते त्यावर सुरुवातीला औषधांचा आणि त्यानंतर लशीचाही शोध लागतो औषधामुळं त्या आजारावर तात्पुरता उपाय पण होतो लस मात्र त्या आजाराला कायमचा पायबंद घालते महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात टोल विरोधातल्या साथीचा सध्या असाच फैलाव झाला आहे तात्पुरती आश्वासनं बैठका तडजोड समित्या यासारख्या औषधांनी आजारा आजवर टोल विरोधातल्या संतापाला अनेकदा वाट करून देण्याचे प्रयत्न झाले मात्र या क्षणापर्यंत तरी या दुखण्यावरची कायमस्वरूपी लस शोधण्यात सरकारला यश आलेलं नाही खराब रस्त्यांचं औषध म्हणून सुरू झालेले हे टोल नाके आता स्वतःच आजार बनलेले आहेत टोल नाक्यांच्या ओव्हरडोसमुळं हे घडलंय का आणि त्याहीपेक्षा सुद्धा या रोगावर रामबाण लस कुठली असेल यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया टोलवर बोला टोल फ्री या खास कार्यक्रमात टोलवर बोला टोल फ्री या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया आजच्या दिवसभरात या, दिवस या विषयावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काय बरं मत व्यक्त केली आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे आंदोलन आम्ही सुद्धा केलेले परंतु त्यासाठी किती कायदा हातात घ्यायचा लोकांना किती वेठीस धरायचं आणि कशासाठी वेठीस धरायचं मी तर त्यांना सांगतो की तुम्ही या तुमचे जे कोणी याच्यामध्ये जे माहितगार असतील चार्टर्ड अकाउंट असेल दुसरे कोण असेल आमच्या समोर बसवा आमचे अधिकारी बसतील नियम कायदे आपण सगळं दाखवू कुठे चुकतंय दाखवा कुठच्या टोलवर ते दाखवा ताबडतोब कारवाई करायची माझी अशा पद्धतीनं नियम बाह्यरित्या आपल्या मला मनाला वाटेल तसं मनमानीपणे आणि मी ठरवीन तशा पद्धतीनं कायदा हातामध्ये मी कधीही घेऊ शकेन पण माझ्या पाठीमागा असलेल्या संख्याबळाच्या जीवावर माझ्यावर कुणीही काय कारवाई करून दाखवावी अशा पद्धतीचं आव्हान देणारना सरकारने खरोखरच वटणीवर आणायलाच पाहिजे जे काही कायदेशीर कारवाई जी जे कानून ते आहेत ज्या नियमाचं उल्लंघन ते करतायत त्या नियमामध्ये जी तरतूद आहे त्यामध्ये तशा प्रकारचे ती कारवाई केली पाहिजेत आणि घटक करण्याची त्यामध्ये तरतूद असेल तर अटक सुद्धा केली पाहिजे आणि सगळ्यात पहिले पाऊल उचललं पाहिजे संदर्भात टोलवर बोला टोल फ्री या कार्यक्रमात आपलं स्वागत आमच्याकडे फोन लाईन धरडू लागले आहेत अनेक फोन येऊ लागले आहेत कार्यक्रमात सुरुवातीला प्रथम स्वागत करतो ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांचं अभय देशपांडे आपल्यासोबत हक्कानं बोलण्याचं पहिलं आणि एकमेव व्यासपीठ आपल्यासोबत आहेत विनायक घोरपडे पिंपरीहून विनायक घोरपडे आहेत विनायक घोरपडेजी टोलवर बोला टोल फ्री या कार्यक्रमात आपलं स्वागत मांडा आपलं मत विचारा आपलं मत विनायक घोरपडे विनायक घोरपडे माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत विनायक घोरपडे यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये पहिला प्रश्न घेऊन मी जातो अभय देशपांडे यांच्याकडे अभय देशपांडे आज संध्याकाळी साडेसहा वाजता राज ठाकरे यांनी पी सी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ती प्रेस कॉन्फरन्स जवळपास चाळीस मिनिटं उशिरा सुरू झाली आणि त्याचं कारण त्यांनी असं दिलं की मी शासनाच्या एका उच्चाधिकाऱ्याच्या संपर्कात होतो आणि त्यांनी काही गोष्टी बोलल्या त्याचं निराकरण करेपर्यंत वेळ गेला आणि त्यामुळे मला यायला वेळ लागला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं यापुढे सरकारची चर्चा होईल ती माध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोरच होईल आणि ती निर्णायकच असेल ही भूमिका कितपत योग्य वाटते नाही मला वाटतं कुठलंही आंदोलन होतं त्यावेळेस सरकार शक्यतो शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतं की ते आंदोलन टाळावं किंवा आंदोलन होणारच असेल तर ते शांततेच्या मार्गाने व्हावा यासाठी सरकारचा प्रयत्न असतो आजही सरकारच्या वतीने तो प्रयत्न झाला त्यामुळे मग चर्चा केली असेल तर त्यात काही गैर आहे असं म्हणायचं काही कारण नाही त्यांनी एक भूमिका आज मला वाटतं की स्पष्ट केली की के त्यांचं आतापर्यंत जे आंदोलन होते किंवा आत्ताच परवाच झालेलं जे आंदोलन होतं जे की मनसे स्टाईल ज्याला म्हणतो आपण तसं खळखा खळखटाक होतं त्यांनी यावेळेस स्वतः आवाहन केलं की उद्या तोडफोड कुठे करू नका हे शांततामय मार्गाने करा दुसरं त्यांचं म्हणणं होतं की उद्या म्हणजे सध्या परीक्षा चालू आहेत मुलांच्या प्रॅक्टिकल्स चालू आहेत त्यांना कुठे त्रास देऊ नका आणि हे आंदोलन फक्त महामार्गापुरतंच मर्यादित ठेवा मला वाटतं त्यांनी ही थोडीशी समन्वयाची भूमिका घेतली आहे त्यांची आधीच्या भाषणामधली वाक्य आणि त्यावेळेसचा आवेश आणि त्यावेळेसचा ज हे पाहता की वाटलं होतं की हे आंदोलन उग्र होईल की काय अशी शंका होती ते होणार नाही असं त्यांनी आजच्या त्यांच्या बोलण्यातून दाखवलं आहे आता ते उद्या कसं होतं ते उद्याच कळेल परंतु त्यांच्या बाजूने तरी त्यांनी आज आवाहन केलं की कुठे असे तोडफोड करू नका आणि मला वाटतं की ही भूमिका चांगली आहे आंदोलन अशाच मार्गाने झाले पाहिजेत आंदोल जो प्रश्न आहे तो जनतेच्या जिवाळ्याच आहे पण तो व्यवस्थित मार्ग बरोबर येतो मी तुमच्याकडे आपल्या सोबत गुरुनाथ गुरुनाथ हा सर, सर माझा एक प्रश्न आहे हा मुद्दा हॅलो बोला बोला आ, हा मुद्दा फक्त राजकारणापुरता आहे का राजकारण राजकारणानंतर काहीतरी लोकांपर्यंत इफेक्ट होईल सर आणि त्यातून लोकांना काहीतरी चांगलं घेण्यासारखं म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगू शकतो की फक्त राजकारणापुरतं मर्यादित आहे का राजकारणानंतर बी हा टोल नाकेवर काहीतरी परिणाम होईल टोल बंद होतील आणि हे करप्शन थांबेल अभय देशपांडे गुरुनाथजी तुमचा प्रश्न ऐकला मी अभय देशपांडे यांच्याकडे अभय मला तुम्ही एक सांगा की लोकांचा सा कुठेतरी एक ठाम समज झालेला आहे की टोल नाके उभे राहिले म्हणजे भ्रष्टाचार सुरू झाला एकदा आपण एक याची एक सोक्ष मोक्ष चर्चा लोकांसमोर करणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा तुमच्यासारख्या राजकारण अनेक वर्ष पाहिलेल्या माणसानं चर्चा करणं गरजेचं आहे ती एक म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे रस्ते बांधायला आता पैसे नाहीत त्यामुळे कर्ज काढून रस्ते बांधण्याशिवाय दुसरा उपाय नाही रस्ते वाढले पाहिजेत रस्त्याशिवाय विकास होणार नाही आणि जर दुपदरी किंवा चौपदरी रस्ते हायवेचे बांधायचे असतील तर सरकारी नियमानुसार केंद्र शासनाच्या ते बांधावे लागतील आणि त्याकरता बीओटी तत्वावर ते बांधले गेले पाहिजेत बरोबर आहे पण पर... परंतु असं असताना सुद्धा आत्ता तुम्ही गुरुदाजींची भाषा ऐकलीत हे करप्शन बंद होणार आहे का म्हणजे टोल नाका उभारायला म्हणजे करप्शन सुरू झालं असं लोकांना वाटतंय आहे नाही मुळात त्याचं कारण असं आहे की या निर्णयामध्ये किंवा हे जे टोल नाके येतात किंवा रस्त्याची कामं जी, जी खाजगीकरणातून दिली जातात त्यात जी पारदर्शकता असणं आवश्यक आहे ती दिसत नाही मुळात ही वाहनांची संख्या मॅन्युअली मोजली जाते त्यामुळे तिकडे सर्वेक्षणाचे जे आकडे येतात त्याच्यावर सगळं टोलचं गणित ठरतं आणि हे ज्या वेळेस ठरतं जिथे मॅन्युअली अशा गोष्टी होतात ज्याचा की काही पुरावे नसतात नंतर एवढीच वाहनं गेली म्हणून त्याचे शूटिंग होत नाही त्याचं डिजिटलाइज काउंटिंग नाही आहे त्यामुळे तिथे पहिला वाया पडतो म्हणजे टोल वसुला करणारी कंपनी जेवढी वाहनं गेली असं सांगेल तेवढी वाहनं आम्ही गृहित धरायची शासनाची सुद्धा जी यंत्रणा असते ती यंत्रणा सुद्धा किती पोखरली गेलेली आपल्याला रोजच्या याच्यात उदाहरणं दिसतात म्हणजे टोलचे जे वाहनं मोजायला जे अधिकारी बसलेले असतात त्यांना मॅनेज केलं म्हणजे जे की अशक्य नाही काही प्रामाणिक का अधिकारी असतील पण बहुतांश अधिकारी ज्या पद्धतीने प्रशासनात काम चालतं त्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना तर तिथे मला वाटतं की ह्याचा सगळ्याचा पाया रचला जातो आणि मग ते रस्त्यांच्या कामाच्या प्रकल्पाच्या किमती फुगवून दाखवणे त्याच्या वसुलीचा कालावधी कमी दाखवणे वाहनं कमी दाखवणे कालावधी वाढवणे आणि हे सगळे त्याच्यातून प्रकार होतात आता मध्यंतरी आपण बघितलं की काहीच जकात नाक्यांवर काही टोल नाक्यांवर बोन बोगस बनावट पावत्या छापल्या म्हणजे परराज्यातील वाहनं आली की तिथे जर वीस रुपयाचा टोल असेल तर त्याला चाळीस रुपयाची पावती देतात हे हे पण प्रकार उघडकीला आले म्हणजे त्याच्यामुळे दिवसभर आम्ही काय केलं असेल तर सहा महामार्गांवर आम्ही जवळपास पस्तीस टोल नाक्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली या रोकटोक नंतर जे बुलेटिन आहे त्या बुलेटिन मध्ये दहाच्या मेगा बुलेटिन मध्ये आपण पाहू शकणार आहात त्या पस्तीस टोल नाक्यावर नेमकं काय घडलं का आमच्या प्रतिनिधींना काय काय अनुभव आले सरकारचे कुठले नियम पाळले जात होते कुठल्या नियमांचं उल्लंघन केलं जात होतं तिथले कर्मचारी कसे वागर होते त्यांच्याकडे पुरेशीर कायदेशीर बाबींची पूर्तरा झालेली होती का या सगळ्याचा लेख महाराष्ट्रातल्या पस्तीस टोल नाक्यांवर एका दिवसात जाऊन आम्ही केलेला आहे तो रात्री दहाच्या बुरिटीमध्ये आपण पाहू शकणार आपल्यासोबत आता संदीप पिसाळ आहेत वाईहून संदीप पिसाळ संदीप जी आपलं स्वागत या कार्यक्रमात विचारा रोकटोक मांडा आपलं मत संदीप पिसाळ नमस्कार बोला टोल संदर्भात मला असं सांगायचंय बोला हे जे टोल नाकी बसवलेत हे मला अनाधिकृत आहेत याचं कारण असं की ज्यावेळी फोर व्हीलर पासिंग केली जाते त्यावेळी वन टाईम टॅक्स रोड टॅक्स ह्याच्या जमा होतो मग हा जो आत्ता रोड टॅक्स घेतात हा कुठला टॅक्स घेतात एक दिवस जर परत टॅक्स भरला नाही तर त्याला चोवीस टक्के इंटरेस्ट टाकतात हे आणि परत रोड टॅक्स घ्या टोल टॅक्स घ्या हे कुठली पद्धत बरोबर आहे संदीप पिसाळ यांनी जे मत व्यक्त केलं अभयजी ते अत्यंत खरं आहे की एकदा वाहन घेतल्यानंतर तुम्ही एकदा रोड टॅक्स भरत असता त्याही पेक्षा सुद्धा इतर अनेक मार्गांनी रोड टॅक्स दिले जातात त्याही पेक्षा सुद्धा केंद्र शासनाच्या अनेक योजनातून रस्ता बांधणीसाठी अनेक पैसे अनेक मार्गाने राज्य सरकारला येत असतात तशा योजना असतात मग हे सगळं असताना पुन्हा पंधरा पंधरा दहा दहा किलोमीटरच्या रस्त्यासाठी रेल्वेवरून उड्डाणपण बांधला की त्याला टोल हे काय आहे हे अत्यंत अचूक मुद्दा मांडलेला आहे त्यांनी की तुम्ही म्हणजे फक्त तेवढा रोड टॅक्सच नाही एकूण सगळे तेरा प्रकारचे टॅक्सेस घेतात म्हणजे परवाच्या सभेत सुद्धा राज ठाकरे यांनी मुद्दा तो मुद्दाहून त्यांनी मला वाटतं प्रकर्षाने मांडला की तेरा प्रकारचे तुम्ही टॅक्सेस घेतल्यानंतर परत टोल कसला परंतु खाजगीकरणाचं धोरण म्हणजे मुळाती संकल्पना अगदी बरोबर आहे जो आक्षेप आहे तो अगदी बरोबर आहे परंतु मध्यंतरच्या काळात अशी एक संकल्पना आली की याच्या व्यतिरिक्त म्हणजे सध्याची जी रोडची जाळी आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर काही मोठे प्रकल्प उभा करायचे असतील तर त्याच्यासाठी एक वेगळा निधी लागेल त्याच्यातून आपण ते बीओटीचं तत्व आपण स्वीकारलं परंतु झालं असं की मेगा प्रकल्पाचं हे धोरण कुठे दीड कोटीचा पूल बांधायला आणि पावणे दोन कोटीचा रस्ता करायला त्याच्यासाठी पण वापरलं गेलं म्हणजे त्याचा सर्रास वापर केला वापर म्हणण्यापेक्षा त्याचा उपयोग म्हणण्यापेक्षा दुरुपयोग केला गेला त्यामुळे जागोजागी हे टोल नाक्यांचं पीक आलंय काँग्रेस गवतासारखे जिकडे तिकडे टोल नाके उभारलेत म्हणजे अजून आत्ता हे जे टोल नाक्याची संख्या जवळपास दोनशे टोल नाके आहेत महाराष्ट्रात आज आणि आता जे प्रकल्पांची कामं प्रगतीपथावर आहेत जी की पूर्ण झाल्यानंतर अजून काही टोलनाके येणार आहेत म्हणजे सरकारने आता धोरण बदललं तरी ती टोल नाक्याची संख्या आता वाढणार नाही कारण ऑलरेडी आपण अग्रीमेंट त्याच्यातलेच साईन केलेले अग्रीमेंट आहेत ते आपल्याला कमिटमेंट पूर्ण करावे लागतील तर या संदर्भात सरकारची पॉलिसी की बाबा तुम्ही मे शंभर कोटीच्या पुढचा प्रकल्प पा ठरवा पाचशे कोटीच्या ठरवा काहीतरी आकड्या तर था ठरवा आणि हे सगळे जर दीड आणि दोन कोटी रुपयाची कामं जर तुम्ही खाजगीकरणातून करणार असाल तर तो, तो सार्वजनिक बांधकाम विभागाला एकदा कुलूप लावून टाका की बाबा आम्ही ह्याच्यासारखे हे फक्त रेस्ट हाऊसची देखभाल करायलात काही खाती मला वाटतं की काय फक्त रेस्ट गावागावी उभारल्या उब, गेलेल्या डाक बंगल्यांच्या रंगरंगोटीसाठी आणि त्याच्या दुरुस्तीसाठी केल्यात का असा परखड सवाल आता अभय देशपांडे यांनी केलाय परंतु या सगळ्याची सुरुवात केंद्र शासनानं करात इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना दिलेल्या सुटीमुळे झालेली आहे का आपण पाहतोय टोलवर बोला टोल फ्री एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य या नंबरवर फोन करून अनेक जण आम्हाला फोन करत आहेत काही एस एम एस वर मला इथे प्रतिक्रिया देत आहेत व्हॉट्सअपवर प्रतिक्रिया देत आहेत आपल्या सोबत आहेत पंढरपूरहून दीपक वीर पंढरपूरहून दीपक वीर दीपक जी आपलं स्वागत विचारा रोकटोक मांडा आपलं मत टोलवर सर भास्कर जाधव आणि बोला हॅलो हा बोला भास्कर जाधव आणि माणिकराव ठाकरे म्हणतात की राज ठाकरे कायद्याची भाषा मोडतायत आणि त्यांना अटक करा आणि हे आता ही टोल महाराष्ट्रात जे टोल चालू आहेत त्यांची मुदत संपून गेलेली आहे आणि ते टोल तसेच चालू आहेत मग ती कायद्याची भाषा टोलवाले मोडत नाहीत का त्यांच्यावरून सरकार काय कारवाई करत नाही का बरोबर आहे दीपक वीर तुमचा मुद्दा अतिशय खरा आहे तोच प्रश्न घेऊन येतो अभय देशपांडे यांच्याकडे अभय देशपांडे एक प्रकारची ट्रान्सपरन्सी असते आपण एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर त्या वस्तूमध्ये नेमकं काय आहे का सारा बिस्किटचा पुडा जरी आपण विकत घेतला तरी त्या बिस्किटच्या पुड्यावर लिहिलं असतं की याच्यामध्ये काय काय आहे याच्यामध्ये प्रोटीन किती व्हीट किती हे सगळं लिहिलेलं आहे आणि त्याची एक्सपायरी काय असते हे सुद्धा लिहिलेलं आहे नाही असताना म्हणजे मग जर एक्सपायरी डेट साध्या मेडिसिनवर शंभर रुपया लिहिलेली आहे तर या शंभर दोनशे तीनशे कोटीच्या प्रोजेक्टवर एक्सपायरी डेट टाको एक्सपायरी डेट त्यांनी ठरवलं आहे पण त्याच्या आधी एक्सपायर झालेल्या औषधांचं काय करायचं असं बरोबर आहे आता माझ्याकडे टोलची टोल महाराष्ट्रातल्या सगळ्या टोलना त्यांचे करार काय आहेत त्यांचे मुदत कधी सुरू होते कधी संपते ही दिलेली आहे पण या मुदती ठरवताना की वाहनांची संख्या सी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे